वाडळी दर्या येथून पार्लरकडे जात असताना वर्झिरी शिवारात वीज वितरण केंद्राजवळील वळणाचा अंदाज न आल्याने ब्रिझा कारची झाडास दोराची धडक बसून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारास नेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. सेनापती बापट पतसंस्थेच्या पाडळी दर्या शाखेत शाखा प्रमुख म्हणून नोकरीस असलेल्या ज्ञानेश्वर रोहिदास जगदाळे राहणार बाभुळवाडी हे शनिवारी दुपारी 1:30 सुमारास काम असल्याने मित्राची ब्रिझा कार घेऊन पार्लरकडे निघाले होते. वर्झिरी शिवारात वीज वितरण कंपनीच्या केंद्राजवळील वळणाचा ज्ञानेश्वर यास अंदाज न आल्याने वेगात असलेली कार रस्ता सोडून बाजूला झाडावर धडकली. त्यात ज्ञानेश्वर गंभीर जखमी झाला. झाडास बसलेली धडक इतकी भीषण होती की त्यात कारचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती स्थानिक तरुणांना समजल्यानंतर त्यांनी गंभीर जखमी ज्ञानेश्वर यास पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार होऊ न शकल्याने त्यांना पुण्याकडे उपचारासाठी नेण्यात येत असताना ज्ञानेश्वर यांचे वाटेतच निधन झाले. कारची एअर बॅग उघडूनही ती ज्ञानेश्वर यास गंभीर जखमी होण्यापासून वाचवू शकली नाही. ज्ञानेश्वर यांच्या अपघाती निधनाने बाभुळवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.